आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा, महानकारी न्यूज सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. कोल्हापुरात मोर्चा, संभाजी भिडे यांच्यावर कारवाई कराल तर महागात पडेल, निवासी उपजिल्हा अधिकाऱ्यांना दिलं निवेदन. कोल्हापुरात श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे संस्थापक संभाजी भिडे गुरुजी यांच्या स्मरणार्थ मोठा मोर्चा निघाला होता. झालेला मोर्चा लक्ष्मीपुरी फोर्ट कॉर्नर बसंत बहार मार्गे कोल्हापूर जिल्हा कार्यालय अधिकारी कार्यालयावर आला. येथे कार्यकर्त्यांनी ठिय्या मांडला, प्रचंड घोषणा दिल्या, हर हर महादेव, छत्रपती शिवाजी महाराज की जय, छत्रपती संभाजी महाराज की जय अशा घोषणा देऊन परिसर दणाणून सोडला. श्री संभाजी भिडे गुरुजी यांना अटक कराल किंवा कारवाई कराल तर प्रकरण महागात पडेल अशी घोषणा यावेळी दिली. यावेळी महेश उरसाल, बंडा साळुंके, मनोहर सौरभ, शरद माळी, सुनील पाटील, मधुकर नाजरे, मेघा पेडणेकर, दीपाली शिंदे, दुर्गेश लिंगस आदी प्रमुखांनी निवासी उपजिल्हाधिकारी संजय शिंदे यांना निवेदन दिलं. भगवे ध्वज, भगवी आणि गांधी टोपी परिधान केलेले कार्यकर्ते प्रचंड संख्येने सहभागी झाले होते. खूप मोठा मोर्चा आज कोल्हापुरात निघाला होता. मानकर न्यूज साठी कोल्हापूरहून बरकतभाई पन्हाळकर. त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे, न्याय व्यवस्था ही सर्वांना सारखीच असली पाहिजे. राहुल खटांगळ यांचा जो मृत्यू झाला, त्या मृत्यूला जे कारणीभूत घटक आहेत त्यांना शासन झालं पाहिजे. आम्ही प्रामुख्याने असे काही म्हटलेलं आहे की भिडे गुरुजींचे जे भिडे गुरुजी मिलिंद कोटे, धनंजय देसाई यांच्यावर जे अपमानस्कारक गुन्हे दाखल केले ते गुन्हे सन्मानपूर्वक मागे घ्यावे.